हाय एवरीवन, तुम्हाला आता माहितीच आहे मी मध्य प्रदेशला आली आणि आज मी जाते महेश्वर हे तुम्हाला माहितीच असेल। चला तर आज आपण महेश्वरची सफर करूया। महेश्वर प्रसिद्ध आहे तिकडच्या घाटासाठी आणि तिकडच्या होणाऱ्या साड्या। महेश्वरी सिल्क तुम्ही बघताच किती ब्युटिफुल आणि किती मस्त मस्त साड्या दिसतात। महेश्वरी सिल्क खूपच मस्त साड्या असतात, मी पण एक घेणार आहे। चला तर आता आपण आपल्या महेश्वरच्या घाटावर जाऊया आणि नंतर आपण शॉपिंगला पण जाऊया। चलो, असेच तुम्हाला ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला आता आपण पोचलो महेश्वरच्या पॅलेसमध्ये, आता आपण जाऊया। मध्य प्रदेशला आल्यावर महेश्वरला व्हिजिट केलं नाही असं होणारच नाही। खूप सुंदर प्लेस आहे महेश्वर मध्य प्रदेशमधलं। तुम्ही पण नक्की या आणि नक्की महेश्वरला व्हिजिट करा, तुम्हालाही आवडेल। मी तर सेकंड टाइम मध्य प्रदेशला व्हिजिट करते, याच्या आधी पण मी 4 वर्षापूर्वी आलेली होती। थोड्याशा गोष्टी काही चेंज झालेल्या आहेत। चला तर बघूया। आता मी फोर्टमध्ये एंट्री केलेली आहे। आधी आपण फोर्ट बघून घेऊया, नंतर आपण नर्मदेच्या घाटावर जाऊया। चला तर इथेच महेश्वरी सिल्क बनवल्या जातात। हा त्याचा कारखाना आहे बाजूलाच, बघू शकतात हाताने विणल्या जातात ह्या साड्या। बघा खूप मस्त आहेत, खूप सॉफ्टही असते महेश्वरी सिल्क। सुंदर असा आर्किटेक्चर आहे ह्या टेम्पलचं, किती बघतायत ना, किती सुंदर आहे ते, खूपच मस्त। मग खाली खाली जाऊया, नंतर तिकडून घाटावर जाऊया। आता हे महेश्वर टेम्पल आहे, हे नदीला लागूनच आहे। इकडे आलोच आहोत तर एक बोटीचा राऊंड पण मारून घेऊया, मस्तपैकी जाऊया। एक छोटासा राऊंड मारूया नदीमधून, हवा पण मस्त आहे, थंडही वाटतंय। चला तर मस्त आता बोटीतून महेश्वर बघूया। चला, महेश्वर हे खूप फेमस आहे, खूप लांबून लांबून लोक येतात हा घाट बघण्यासाठी।
पण दिसतंच आज पण इकडे किती गर्दी आहे ती महेश्वरला. आता संध्याकाळी पण इकडे एवढं मस्त वाटतंय ना, एकदम भारी वाटतंय मला तर. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, खूप मजा आली आहे मला तर इकडे महेश्वरला. असं वाटतंय की जाऊच नाही इकडनं, खूप मस्त वाटतंय. चला तुम्ही बघितलं आमच्यासोबत कोण कोण आहे बोटीत ते पण. आता आपण मस्तपैकी चालू झाले आपला राऊंड, किती मस्त वाटतंय ना. स्वच्छ असं पाणी आहे नदीचं, नर्मदेचं, खूपच मस्त आहे. चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच अजून मध्य प्रदेशला मी कुठे कुठे गेली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय, आणि आता बघूया उद्या मी कुठे कुठे जाते ते पण मी अपलोड करेलच माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.